नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे मँगो आईस्क्रीम माझं मँगो आईस्क्रीम बघा अगदी मस्त झालं आहे सॉफ्ट क्रीमी झालेलं आहे शिवाय त्याला आईस्क्रीमचं जे परफेक्ट टेक्शर असतं ना ते आपल्या आईस्क्रीमला आलेलं आहे त्याच्यामध्ये कुठेही आईस्क्रिस्टल जमा झालेले नाही आहे चव अप्रतिम झालेली आहे रंग बघताय कुठलाही आर्टिफिशियल रंग घातलेला नाही आहे तरीसुद्धा रंगसुद्धा अतिशय मस्त झालेला आहे चला सुरुवात करूया तर एका नॉनस्टिक पॅनमध्ये मी एक कपभर दूध घातलं आहे हा दोनशे मिलीलीटरचा साधारण कप आहे त्यामध्ये पाऊण वाटी साखर घातलेली आहे आणि आता आपण गॅसची पॉवर एक एक आली का कमी करून देऊया आणि मग हे मस्तपैकी घट्ट होऊ द्या म्हणजे आपलं होममेड कंडेन्स मिल्क तयार होईल मध्ये मध्ये त्याला जरा हलवत राहायचं बघतो इथे एका वाटीमध्ये मी एक जो चमचा दाखवला आहे पोहे खायचा चमचा तो शीग लावून मी त्याच्यामध्ये कॉन्स्टार्च घेतलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी दूध घातले आणि त्याची पेस्ट करून घेतली तुमच्याकडे कॉन्स्टार्च नसेल तर दोन वारी बिस्किट बारीक करून घातले तरीसुद्धा चालेल त्याच कपाने मी इथे दोनशे मिलीलीटर पुन्हा दूध घेतलं आहे आणि त्यामध्ये आपलं कॉन्स्टार्चचं मिश्रण घातलेलं आहे ते घातल्या घातल्यास आपलं दूध जे आहे ना ते घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे ते कंटिन्युअसली हलवत राहायचं कॉन्स्टंटली हलवत राहायचं आहे नाहीतर काय होतं ते तळाला लागतं तर ते छानपैकी चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ते अगदी घट्ट होतं बघा हे घट्ट झालं आहे परंतु आपल्या चमच्याला मात्र कोट करत नाही तेवढं ते घट्ट झालं पाहिजे तर मी त्याला अजून छान मस्त उकळून घेते आणि खूप अगदी पिठल्यासारखं पण घट्ट व्हायला नको त्याला मस्त चमच्यालापैकी अगदी कोट झालं पाहिजे एवढं घट्ट करायचं कारण थंड झाल्यावर अजून घट्ट होणार आहे आता बघा ते मगाच्यापेक्षा छानपैकी घट्ट झालं आहे चमच्यालाही ते छान कोट करत आहे तर आता आपण गॅसची पॉवर बंद करून देऊया आणि इकडे तुम्ही बघताय माझं कंडेन्स मिल्क पण तयार आहे त्याची पण आपण गॅची पॉवर बंद करून देऊ आणि दोन्ही थंड व्हायसाठी ठेवून देऊ इथे मी दोन हापूस आंबे घेतलेले आहे आणि आता आपल्याला याचा पल्प काढून घ्यायचा आहे तर तुम्ही हापूसच्याऐवजी दुसरी आंबे घेतले तरी चालेल पण हापूस आंब्यांमुळे रंगही छान येतो आणि चवही छान येते तर या दोन्ही आंब्यांचा मी गर काढून घेते हा गर आपल्याला साधारण ज्या ग्लासने आपण दूध मोजलं होतं त्याच ग्लासने आपला पाऊन कप आपला घर आहे आंब्यांचा आता याला मिक्सरमध्ये घालवू आंब्यांचा घर त्याचबरोबर यामध्ये घालायचं आहे आपलं कॉन्स्टार्टचं जे मिश्रण होतं ते बघा त्यात मस्त घट्ट झालं आहे अगदी ते घालून घेऊया त्याचबरोबर आपलं जे कंडेन्स मिल्क होममेड आपण कंडेन्स मिल्क तयार करून घेतलं होतं ते पण घालून घेऊया ते पण थंड झाल्यावर बघा केवढं मस्त घट्ट झालेलं आहे आणि अगदी महाग कंडेन्स मिल्कपेक्षा आपल्या घरातलं अगदी स्वस्त असं कंडेन्स मिल्क तयार आहे आजूबाजूला लागलेली साय पण काढून त्यामध्ये घालून घेऊया कारण मिक्सरमध्ये घालणार आहे त्यामुळे सगळं अगदी व्यवस्थित बारीक होईल तर मिक्सरमधून आपण त्याला एक ते दोन मिनटं त्याला छानपैकी मिक्सरला फिरवून घेऊया तर बघा मिक्सरमध्ये फिरवल्यावर छान बारीक झालेलं आहे परंतु अजून व्यवस्थित बारीक झालेलं नाही आहे तर आपण त्याला अजून मिक्सरमधून दोन मिनटं पुन्हा बारीक करून घेऊ टाटा बघा अगदी व्यवस्थित झालेलं आहे ते आता यामध्ये घालण्यासाठी मी इथे हेवी क्रीम वापरणार आहे म्हणजे क्रीम केकसाठी वापरतो ती क्रीम वापरणार ती तीन असली तर तुम्ही अमूल क्रीम वापरली तरीसुद्धा चालेल किंवा अगदी घरातली साय वापरली तरी चालेल पण घरातली साय वापरल्यावर तिला फेटायची गरज नाही फक्तच आमच्याने मिक्स करायचं त्यानेसुद्धा अगदी छान लागतं आईस्क्रीम आता मी मात्र इथे हेवी क्रीम आहे त्यामुळे बेटरच्या सहाय्याने त्याला छानपैकी फेटून घेते आहे तर ती दुप्पट होईपर्यंत आपण छान फेटून घेऊया आ, हेवी क्रीम वापरण्याचं उद्देश हा की त्याने जास्त छान फ्लपीनेस येतो साईनीसुद्धा छानच होतं त्यामध्ये सुद्धा क्रिस्टल होत नाही कारण आपण आता आज कंडेन्स मिल्करी केलेलं आहे कॉन्स्ट्राचे वापरले आहे त्यामुळे होतंच नाही तर आता ते आपलं छान फेटून झाल्यावर त्यामध्ये आपलं जो आंब्याचं जे मिश्रण होतं ते सगळं घालून घेऊया आणि पुन्हा तीन ते चार मिनिट फेटून घेऊया बघा अशा तऱ्हेने त्यामुळे आपलं आईस्क्रीम अजून जास्त हलकं होतं मस्त आणि आता त्याच्यावरती लावली मी ॲल्युमिनियम फॉईल ॲल्युमिनियम फॉईल लावून तीन तास आपण फ्रीजमध्ये ठेवूया तीन तासांनी पुन्हा बाहेर काढूया तीन तासात आईस्क्रीम तयार होत नाही परंतु तीन तासात मी पुन्हा त्याला एकदम मस्तपैकी त्याला तीन ते चार मिनटं छानपैकी बिटरनी बीट करून घ्या बिटर, बिट बिटर नसेल तर इथे मिक्सर वापरलं तरीसुद्धा चालेल पण नक्की करा त्यामुळे काय होतं आईस्क्रीममध्ये जरासुद्धा क्रिस्टल होत नाही आणि मस्त क्रीमी टेक्स्चर येतं आता एक प्लास्टिकच्या भांड्यात टाकलेलं आहे मी आणि आता हे मी रात्रभरासाठी ठेवणार आहे म्हणजे जवळजवळ बारा ते पंधरा तासांसाठी ठेवणार आहे आणि तुम्हाला लवकर आईस्क्रीम हवे तर तुम्ही ॲल्युमिनियमच्या भांड्यात ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि नंतर तुम्ही आईस्क्रीम बघा ॲज अ रिझल्ट किती मस्त झालेलं आहे आपलं आईस्क्रीम कुठेही आईस्क्रिस्टल तयार नाही अगदी मस्त सॉफ्ट झालेलं आहे क्रीमी झालं आहे नुसतं सॉफ्ट आणि क्रीमी नाही तर ता त्याला जे टेक्चर लागतं ना आईस्क्रीमचं जे विकतच्या आईस्क्रीमचं टेक्चर असतं तेही झालेलं आहे आपण इथला कुठेही रंग वापरलेला नाही आहे इसेन्स वापरलेला नाही आहे किंवा वेलची पावडर वापरली नाही कारण आंब्याला स्वतःचा इतका सुंदर स्वाद आहे की बाहेरून काही घालायची गरज असं नाही आहे आणि दुसरं असं की अजून माझा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा लाईकचं बटन दाबा आणि शेअरसुद्धा करा आणि आईस्क्रीम तुम्ही करून बघा आणि झाल्यावर कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू